काही छोटे मोठे घरचे फंक्शन असो, अशा वेळेस पाहुणे आल्यानंतर आपण प्लॅस्टिकचा प्लेट, यूज अँड थ्रो प्लेट अशा वापरतो, आणि त्या प्लॅस्टिकच्या प्लेट वापरल्यानंतर आपल्या शरीरात प्लॅस्टिकचा अंश दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. सर्व सेवेकऱ्यांनी जरा लक्ष देऊन समजून घेतलं पाहिजे की आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या शरीरामध्ये प्लॅस्टिकचा अंश मोठ्या प्रमाणावर जायला लागलेला आहे. प्लॅस्टिकच्या बॉटलमधलं पाणी पिणं, प्लॅस्टिकच्या प्लॅस्टिकमधील खाद्यपदार्थ खाण्यापासून, अनेक वेगवेगळ्या कारणातून हवेच्या माध्यमातून बारीक प्लॅस्टिकचे अंश आपल्या शरीरात चाललेले, आणि त्यामुळं भविष्यात कॅन्सरचा धोका अजून जास्त वाढण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्याला काय काय करता येईल की जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना तरी असे धोके निर्माण होणार नाही, त्यासाठी आपल्याला एक चांगली जीवनशैली, आपल्याला सर्व सेवेकऱ्यांना आपल्याला ती आत्मसात करणं गरजेचं आहे. आपलं जीवनशैली, जसं आपण आपला नित्यक्रम असतो, सकाळी लवकर उठणं, नित्य सेवा करणं किंवा जे काही आपलं रोजचं रुटीन असतं, तसं आपल्याला आता पर्यावरणपूरक जीवनशैली समजून घेणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपल्या या पर्यावरण प्रकृती विभागातून की आपण काय काय केलं पाहिजे, त्यातलाच एक छोटा उपक्रम तो म्हणजे प्लेट बँक, की आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण काही स्टीलच्या प्लेट उपलब्ध करून देतो आहे, आणि ज्यांना ज्यांना लागेल त्यांनी त्या सेवाभावी आपण त्या उपलब्ध करून तिथं उपलब्ध करून देणार. ज्यांना ज्यांना लागेल त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला त्या प्लेटा 50-100 काय असेल त्या प्लेटा घेऊन जायच्या, परत स्वच्छ करून आणून द्यायच्या. आणि यातून प्लॅस्टिकचं जो युजांतर होणारा जे काही आहे ते कमी होऊन जाईल, प्लॅस्टिकचा शरीरात जाणारा अंश कमी होणार आहे. आणि म्हणून या संदर्भात अधिक माहिती आपले प्रतिनिधी, आपल्या जे त्यांनी जे स्टॉल लावलेलं आहे ते आपल्याला त्या संदर्भात माहिती देतील. पण आपल्या सेवेकऱ्यांना कळावं की प्लेट बँक काय आहे, आणि हे उपक्रम काळानुपरत्वे गरजेचं आहे. त्यासाठी आपण हे समजून प्रत्येक जिल्हा किंवा केंद्राच्या जवळपास हे प्लेट बँक जर असल्या तर सर्वसामान्यांपासून सर्वांनाच ही प्लेट बँक अत्यंत उपयोगी पडेल. आणि त्याच्यावर थोडं मार्गदर्शन, अन्न कसं तयार केलं पाहिजे, अन्न कसं खाल्लं पाहिजे, भविष्यात अन्नाची नासाडी होऊ नये, अन्न उरलं तर ते गरिबापर्यंत पोहोचलं पाहिजे, उष्ट अन्नाचं आपण कंपोस्ट खत कसं करता आलं पाहिजे, यावरही आपण पुढं मग त्याच्यावर मार्गदर्शन निश्चित करणार आहोत. पण एक छोटी छोटी सुरुवात आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि अध्यात्माबरोबर ह्या गोष्टी, किंवा अध्यात्मापेक्षा पण आधी, आपण अध्यात्मनिष्ठ स्वामींच्या स्मरणावर अध्यात्माची आपली नौका चालू शकल, पण आपल्याला हे जे काही महत्त्वाचे काही पर्यावरणासारखे उपक्रम आहे हे आज अध्यात्मापेक्षाही थोडे जास्त महत्त्वाचे आहे. कारण आज आपण बघतो गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रभरात प्रचंड तापमान वाढलेलं आहे. कधी नाशिकचं तापमान कधी 38 पुढं जात नव्हतं, ह्यावेळेस 41 पुढं गेलेले. आणि हे फक्त आपल्याला मग उन्हाळ्यात त्याची फक्त उन्हाची आठवण राहते, एकदा पाऊस पडला की आपण विसरून जातो. पण आपल्या आता ह्या उन्हाच्या झळाया, उन्हाचा जे उष्णता जे आहे ते आता आपल्याला लक्षात ठेवून की भविष्यात असं ऊन यायला नको, पुढच्या पिढ्यांना या झळाया बसायला नको. जसं आपण पुढच्या पिढ्यांना आर्थिक झळाया बसू नये म्हणून मुलांसाठी काही ना काही तरतूद करतो, तसं आपण आपल्या पिढ्यांबरोबर सगळ्यांसाठी, सर्व प्राणीमात्रांसाठी या वृक्ष वेगवेगळ्या उपक्रमात आपण सर्वांनी, सगळ्या विभागांनी त्याच्यात सहभागी झालं पाहिजे. जेवढे जेवढे आपले 18 विभाग आहे, या 18च्या 18 विभाग, ग्रामअभियान, सेवेकऱ्यांनी किमान आपण एक 10 झाडं, आणि सर्वात चांगलं झाडं लावायचं ठिकाण ते म्हणजे शेतावरचा, शेताचा जो बांध आहे. म्हणून आज आपले बरेचसे काही कृषी प्रतिनिधी आलेले आहे, त्यांच्या बांधावर जर आपण वृक्षारोपण केलं तर ते झाड जगण्याची गॅरंटी 99% राहील. आणि म्हणून आपण शक्यतो प्रयत्न करू ह्यावर्षी की बांधावर शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारचे आपण वनस्पती लावून शेतकऱ्यांचा बांध सजीव केला तर शेती स्वावलंबी होईल, भविष्यात शेती टिकून राहील. त्याचं महत्त्व आता हळूहळू आमच्या शेतकऱ्यांना कळायला लागलेलं आहे. आणि म्हणून आपण ह्यावर्षी सर्वात जास्त आपण वृक्षारोपण
शेतकऱ्यांच्या बांधावर आपण जर केलं तर ते आपण जे झाड लावू ते झाड त्याला पाणी भेटेल, त्याच्याकडे लक्ष राहील, आणि थोडेफार फळं आले, त्या झाडाला काही फुलं आले तर किमान आपण कधी ना कधी त्या फळांचा फुलांचा अनुभव आनंदसुद्धा घेऊ शकतो. आणि म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांना विनंती आहे की त्याचं नियोजन आपल्याला प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक केंद्रांनी आपल्या आपल्या स्थानिक ठिकाणी आपण करावं. बांधावर किमान एखादं बेलाचं झाड असणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे फळझाडं असणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने आपण गेल्या 2-4 महिन्यापासून बी बियाणं गोळा करून काही बियाणं आपण केंद्रात वाढवलेले, काही ठिकाणी आपण जिथं जिथं बियाणं निसतं जमल ते बियाणं आपण जमा करतो आहे. तर हे बियाणं आपण वेगवेगळ्या ठिकाणी जरी आपण रोपं तयार केलं असेल, बांधावर लावू बियाणं तयार केलं असेल, वेगवेगळ्या टेकड्यांवर त्या ठिकाणी आपण ते लावायचं आहे. आणि या माध्यमातून आपल्याला ही परमेश्वराची सुद्धा सेवा आपल्या हातून होणार आहे. केवळ एखादं देवाचं फक्त स्तोत्र वाचल्यानेच प्रसन्न होतो देव असं नाही, वृक्ष लागवडीनेसुद्धा वेगवेगळ्या देवता प्रसन्न होतात. त्याचं प्राचीन ग्रंथांमध्ये त्याचं उल्लेख आलेला आहे, जो कदंबाचं झाड विधिवत लावतो भगवान श्रीकृष्ण प्रसन्न राहतात, बेलाचं झाड लावलं भगवान शिवाचा आशीर्वाद भेटतो, आर्थिक स्थैर्य निर्माण होतं, असं प्रत्येक झाडाची फलश्रुती आहे. आणि म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी ही फलश्रुतीसुद्धा आध्यात्मिक ही फलश्रुतीचासुद्धा आपण त्या वृक्ष लागवड करून आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे. जेवढे जेवढे आपले प्रत्येक केंद्रामध्ये कृषीसाठी माहिती देण्यासाठी इच्छुक जे प्रतिनिधी आहे त्यांच्यासाठी उद्या रविवारी दिंडोरीला आपण एक कार्यशाळा आपण ठेवलेली आहे पर्यावरण आणि कृषीच्या प्रतिनिधींसाठी. आगामी हंगामामध्ये शेती कमी पाण्यात कमी खर्चात आपल्याला चांगली शेती, त्या शेतीतून चांगलं अन्न कसं उत्पादन करायचं, कृषीशास्त्रावर सोप्या पद्धतीत शेतकऱ्यांना कशी माहिती द्यायची, तर या संदर्भात आपण कार्यशाळा पर्यावरण आणि कृषीची आपण उद्या दिंडोरीला आपण तिथं कृषी पर्यटन अंतर्गत तिथं एक डोम आहे त्या डोममध्ये आपण ठेवलेली आहे. जेवढे जेवढे जिल्हा केंद्र प्रतिनिधी आहे, जेवढे जेवढे कृषीशास्त्र आणि पर्यावरणाची माहिती घेण्यासाठी इच्छुक आहे या सर्वांसाठी त्या कार्यशाळेतून सगळ्यांना त्याचा लाभ घेता येईल. म्हणून आपण सर्वांपर्यंत जे जे कृषीत काम करू इच्छितात, ज्यांना शेतीची माहिती घ्यायची आहे, या सर्वांनी त्या कार्यशाळेला आपण हजेरी लावावी. आणि आपल्या प्रत्येक केंद्राच्या वतीने किमान 2 प्रतिनिधी सेवेकरी, भले शेती असो नसो पण शेतीवर आपल्याला थोडंफार माहिती सांगता आली पाहिजे, शेतकऱ्याशी संवाद साधता आला पाहिजे, या दृष्टीने आपण सर्वांनी आपल्या केंद्राच्या वतीने 2 पर्यावरणाचे सेवेकरी प्रतिनिधी आणि 2 कृषीचे प्रतिनिधी आपण त्या कार्यशाळेत आपण पाठवावे. आणि आपल्याला गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आज आशीर्वाद घेऊन जायचं आहे. आणि या आत्ता उद्यापासूनच आपण पर्जन्य सुक्ताला आपण सर्वांनी आपल्याला ते सेवेचा आपल्याला सुरुवात करायची आहे. महाराष्ट्रभरात पाण्याची परिस्थिती फार बिकट झालेली आहे, वेगवेगळ्या उपाययोजनेतून आपल्याला आता हे जे काही दुष्काळासारखं जे चित्र आहे ते आपल्याला बदलण्यासाठी आध्यात्मिक सेवेतून असो विविध उपक्रमातून असो आपल्याला हे चित्र आपल्याला सर्व सेवेकऱ्यांच्या सहभाग सहकार्यातून आपल्याला बदलायचं आहे. आगामी महिन्यामध्ये गंगा दशहरा आहे, महाराष्ट्रातील जेवढ्या जेवढ्या छोट्या मोठ्या नद्या आहे, मागच्या सत्रातही सांगितलं होतं की सर्व नद्यांची आपण स्वच्छता थोडीफार करून आणि तिथले जे देवस्थानं आहे त्यांचा थोडा मानसन्मान करून, नदीचा मानसन्मान करून आपण त्या नदीच्या पात्रात किमान एक वेळ का होईना सर्व सेवेकऱ्यांनी पात्राच्या आजूबाजूला, आता बरेचसे नद्यांचे पात्र तर कोरडेचे, गोदावरीसारख्या बारमाही वाहणाऱ्या नद्यासुद्धा आता फार काही ठराविक ठिकाणी पाणी आहे, तर त्या पात्राच्या सान्निध्यात राहून उभं राहून पर्जन्य सुक्त जर आपण म्हटलं तर पर्जन्य निश्चित आपल्यावर चांगली कृपा करील. कारण यंदाचा पाऊस आपल्याला चांगला पाहिजे, हवामान खात्याचे अंदाज कसे असो पण आपल्याला सेवेतून आपल्याला चांगल्या जास्तीत जास्त चांगला पाऊस आपल्याला आणायचा आहे. त्यासाठी सर्व सेवेकऱ्यांनी वेगवेगळ्या आपल्या
जवळपासच्या गावांमध्ये सुद्धा जाऊन पर्जन्य सुक्त आपल्या शेतकऱ्यांकडून वाचून घ्यायचं आहे, गावकऱ्यांकडून वाचून घ्यायचं आहे, आणि जास्तीत जास्त पाऊस पडावा यासाठी आपण या गंगा दशहऱ्यामध्ये नद्यांची स्वच्छता करून, नद्यांचा मान सन्मान करून, आणि पर्जन्य देवतेला आपल्याला विनंती करायची आहे, नदी देवतेला विनंती करायची की उत्तम पाऊस, उत्तम पर्जन्यवृष्टी आमच्या या परिसरात व्हावी म्हणून आपल्या सर्व जिल्हा तालुका प्रतिनिधींनी सगळ्यांनी या उपक्रमात आपण गंगा दशहऱ्यात आपण ते नदी स्वच्छते संदर्भात कशी करायला पाहिजे शास्त्रोक्त, भले नदी स्वच्छता आपण ते अर्ध्या तासाची करू, कारण सर्वात चांगली नदी स्वच्छ ही स्वतः नदीच करते. पाऊस आला पूर आला की सगळी गटार घाण वाहून जाते, पण त्या नदी स्वच्छतेच्या माध्यमातून त्या उपक्रमातून आपल्याला कळायला पाहिजे की नदी कुठल्या कारणास्तव खराब होती आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे. आपल्या केंद्रामध्ये सुद्धा या संदर्भात आपल्याला जनजागृती आपल्याला करायची आहे म्हणून आपल्या सर्व सेवेकऱ्यांना सांगणं आहे की आपण नदी स्वच्छता गंगा दशहऱ्यामध्ये सगळ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन त्या नदीची माहिती, त्या नदीचं जे काही वेगवेगळ्या प्रकारचे काही वैशिष्ट्ये असतील, तिथले काही काही घटना घडलेल्या असतील, पुरातन काही त्याच्या संदर्भात माहिती असेल, ती जुन्या लोकांकडून, जुन्या जाणकार लोकांकडून, काही अभ्यासक लोकांकडून आपल्याला ती माहिती पाहिजे की नदीचं उगम कुठं आहे, ही नदी न भेटताना नेमकी कुठं भेटती, मोठ्या नदीला भेटती, समुद्राला भेटती, तर हे आपल्याला आपल्या जवळपासच्या नदीचं उगम आणि नदीचा शेवटी संगम कुठं होतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण शेवटी आपल्यालासुद्धा हे मनुष्य जीवन जगल्यानंतर ज्यावेळेस मृत्यू येतो तो मृत्यू आल्यानंतर आपल्याला जेव्हा जाळलं जाईल, जाळल्यानंतर ज्या अस्थी आहे त्या नदीत विसर्जित केल्या जातात म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करू की त्या नद्यांची गटार होणार नाही, किमान नदीतील स्वच्छता राहील या दृष्टीने आपण सर्वजण आगामी या गंगा दशहऱ्यात का होईना, वर्षातून किमान त्या वेळेस का होईना आपल्या नदीच्या सानिध्यात जाऊन तिथं आपण ती सेवा, नदीला एक सफेद पांढऱ्या रंगाची साडी आपण वाहून नदीत ती पंचोपचार साध्या भोळ्या पद्धतीने आपण ती पूजा आपल्याला करायची आहे आणि असं आपल्याला हा एक उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. परमपूज्य गुरुमाऊलींचे आगामी जे मेळावे आहे त्यामध्ये नाशिकमधल्या कसबे सुकाण्यात दत्तभूमीमधला उपक्रम आहे आणि या उपक्रमात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लातूरमधला राष्ट्रीय सत्संग मेळावा आहे. जिथं जिथं आपले गुरुमाऊलींचे कार्यक्रम असतील तिथं सगळ्या विभाग उपक्रमांनी तिथं स्टॉल लावणं, भाविकांना त्या उपक्रमांची माहिती देणं, कारण गुरुमाऊली इथगुजातून तास दोन तासात माहिती देतील, पण जे भाविक लोक आहेत त्यांना पुढची काही माहिती उपक्रमात ज्यांना गुरुमाऊलीच्या जुगातले काही उपक्रम आवडले असतील या उपक्रमात जर सहभाग घ्यायचा असेल, माहिती घ्यायची असेल, तर त्यांना त्या त्या विभागांशी संपर्क करून त्यांना आगामी नंतर माहिती घेता येईल म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी जेव्हा जेव्हा आपल्या दरबारचे उत्सव असतात, राष्ट्रीय कार्यक्रम असतात, केंद्राचं काही वर्धापन दिनाच्या निमित्ताने असो, उत्सव सणाच्या निमित्ताने असो, ह्या निमित्ताने आपण प्रत्येक केंद्रात आपल्या मराठी अस्मितेसहित आपले सर्व उपक्रमांची मांडणी चांगल्या पद्धतीने आपल्याला तिथं मांडता आली पाहिजे आणि सर्वांनी त्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे की येणाऱ्या भाविकांपर्यंत हे सगळे उपक्रम पोहोचले पाहिजे. आम्ही ज्यावेळेस बऱ्याच ठिकाणी आजूबाजूला केंद्राच्या ठिकाणी सेवेकऱ्यांना विचारतो, भाविकांना विचारतो, केंद्राच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना माहीत नसतं केंद्रात काय चालतं, केंद्रात बालसंस्कार हे त्यांना माहीत नसतं, केंद्रामध्ये पर्यावरणासारखे उपक्रम चालतात ते माहीत नसतं, केंद्रात विवाह संस्कार विभाग चालतो हे केंद्राच्या जवळच्या लोकांना माहीत नसतं. याचा अर्थ आपण तरी कुठंतरी तो उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी कमी पडतो म्हणून आपल्याला ती उणीव भरून काढण्यासाठी हे सण उत्सवांचं औचित्य साधून, राष्ट्रीय मेळाव्यांचं औचित्य साधून आपण आपल्या उपक्रमांची जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची. ह्या उपक्रमातून लोकांचे प्रश्न सुटणार आहे, या उपक्रमातून एक चांगला समाज आपल्याला तयार करायचा आहे, कारण विवाह संस्कारची माहिती फक्त विवाह जमण्यासाठी म्हणून नाही तर एक चांगलं कुटुंब आपलं टिकून राहावं, घरात येणारी सुनबाई किमान ती वडीलधाऱ्यांचा त्यांनी मान ठेवला पाहिजे, छोट्या छोट्या गैरसमजुतीवरून घटस्फोटापर्यंत जायची वेळ यायला नको, सुशिकता निर्माण झाली पाहिजे,
या दृष्टीने आपण सर्व सेवेकऱ्यांनी हे उपक्रम व्यवस्थित समजून घेणं गरजेचे आहे. कारण बऱ्याच जणांना ते उपक्रम अजून असे विस्तृत माहिती नाही. जगात काय चाललं ते आपण माहिती घेत राहतो, चित्रपटसृष्टीमध्ये काय चाललं त्याची माहिती घेत राहतो, अमेरिकेत काय चाललं त्याची माहिती घेतो, पण आपल्याच मार्गातील त्या विभागात काय उपक्रम चालले हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. म्हणून आपण या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती सगळ्या सेवेकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. जरी उपक्रम पर्यावरणाचा असो कृषीचा असो, पण त्याची माहिती सर्वांनाच माहिती पाहिजे. जसं आपण वास्तूमध्ये जरी आपण खूप PhD केली नसली, वास्तुतज्ज्ञ जरी आपण नसलो, पण एक साधारण माहिती गुरुमाऊलींच्या आशीर्वाद हितगुजामुळं मार्गदर्शनामुळं आज आपल्याला माहिती आहे. आज कुठलाही सेवेकऱ्याला काय बालसेवेकऱ्याला जरी विचारलं किचन कुठल्या दिशेला पाहिजे, तरी तो सांगेल की आग्नेयेला किचन पाहिजे, देवघर ईशान्येला पाहिजे. हे आपण आपल्या सर्व सेवेकऱ्यांना आता ते मुखगत झालेलं आहे. म्हणून आपल्याला जसं वास्तुशास्त्र आपल्याला प्राथमिक जी गरजेची माहिती ती आपल्यापर्यंत पोहोचली आहे, तशी कृषीशास्त्राची माहिती, तशी आपल्याला पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या संदर्भात आपण काय काय केलं पाहिजे. मी जास्त वेळ न घेता शेवटच्या टप्प्यात फक्त कृषीशास्त्राचा जो आगामी खरीप हंगाम आहे उद्या त्या संदर्भात विस्तृत आपण कार्यशाळा ठेवलेलीच आहे, पण बरेचसे सेवेकरी किंवा भाविक जे असतील शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत आपल्या सर्वांच्या माध्यमातून माहिती मिळावी यासाठी आपण फक्त सेवेकरी शेतकऱ्यांपर्यंत भाविकांपर्यंत आपण एक निरोप द्यावा की खरीपाला सुरुवात करताना जे काही शेतकरी बीज पेरतो ते बी पेरताना त्या बियाण्यांवर हात ठेवून स्वामींचं एक 5 मिनटं स्मरण, 24 वेळा गायत्री मंत्र म्हणून आणि त्या बियाण्याला विष लावण्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारचं केमिकल लावण्याऐवजी पंचगव्य किंवा गाईचं शेण गोमूत्र दूध थोडंसं आपण जर ते त्याला बीजामृत म्हणतात ते जर लावलं तर ते बियाणं मुंग्या किडे खाणार नाही, ते बियाणं चांगल्यापैकी त्याच्या बियाण्याची उगम क्षमता वाढेल आणि ते बियाणं आपण चांगल्या भावनेतून लावलं तर निश्चित ते अन्नसुद्धा चांगलं तयार होईल. आणि असं एक सात्विक अन्न खाऊन उद्या आपल्याला समाज जागृत करायचा आहे. अन्नातून चांगला समाज घडवता येतो, कारण अन्नावर जसे संस्कार होतात तशी माणसाची मती तशी बुद्धी निर्माण होती. आणि म्हणून आपण सर्व शेतकऱ्यांकिमान हा एक प्राथमिक निरोप की बीज संस्काराचा निरोप आपण सर्वांना द्यावा. अधिक माहिती आपण उद्याच्या कार्यशाळेमध्ये आपल्या कृषीच्या प्रतिनिधींना त्याच्या संदर्भात काही नोट्स, काही कल्चर, काही बी बियाणं, गावराम बी बियाणं आपण उद्या आपण उपलब्ध करून देणार आहे. सर्वांना पुनश्च एकदा विनंती आहे की उद्याच्या आपल्या पर्यावरण आणि कृषीशास्त्राच्या कार्यशाळेत प्रत्येक केंद्रातून किमान 2-2 सेवेकरी उपस्थित असणं गरजेचं आहे. आपण कोणकोण उपस्थित झालं, कोण उपस्थित झालं नाही त्यांची आम्ही सगळी हजेरी घेऊन गुरुमाऊलींच्या चरणी आम्ही ती सादर करणार आहे. या उपक्रमात अमुक या जिल्ह्यातील किती सेवेकरी आले, कुठले केंद्र आले, तर सर्वांना मी पुनश्च एकदा सर्वांना आव्हान आहे की आपल्याला भविष्यात आपल्या सेवेकऱ्यांसहित सगळ्यांपर्यंत चांगलं अन्न पोहोचण्यासाठी, भविष्यात चांगलं वातावरण घडण्यासाठी, चांगलं पर्यावरण राहण्यासाठी, चांगल्या पुढच्या पिढीला चांगली हवा अन्न पाणी चांगलं सगळं मिळण्यासाठी आपण हे उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने या सर्व कार्यशाळेत आपण याची माहिती घ्यावी. मी अधिक वेळ न घालवता केलेली सेवा महाराज माऊलीच्या चरणी रुजू करून माझे शब्द थांबवतो. श्री स्वामी समर्थ.